नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रात येऊ घातलेला मुसळधार आणि याची मुसळधार किंवा अतिवृष्टी संदर्भातील अंदाज आपण व्यक्त करणार आहोत कुलाबा वेचाळीने दिलेल्या पुढील चार दिवसाच्या वॉर्निंग आपण बघू आज कुलाबा वेचाळीकडून सात तारखेला नाशिक पालघर ठाणे आणि मुंबई त्याचबरोबर चंद्रपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून पुणे सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे शिवाय बहुतांश मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आपण आठ तारखेची परिस्थिती बघितली तर पालघर पुणे सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे शिवाय नाशिक ठाणे आणि मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये शिवाय औरंगाबाद जालना आणि अहमदनगर लातूर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे त्यामुळे पावसाचं क्षेत्र थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे घेतली तर नऊ तारखेला देखील पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात येलो अलर्ट त्याचबरोबर नाशिकमध्ये आणि पालघर ठाणे मुंबई पुणे सातारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट कायम राहणार आहे ू शकता पावसाचं प्रमाण दहा तारखेला देखील जास्त असणार आहे पालघर ठाणे पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई या सर्व परिसरात दहा तारखेला देखील ऑरेंज अलर्ट असणार आहे आणि संपूर्ण विदर्भामध्ये येलो अलर्ट असणार आहे म्हणजे एकूणच आपण जर संपूर्ण वातावरण बघितलं तर आपल्याला पुढील चार दिवस जोरदार पावसाचं तर आहे यू व्ही इंडेक्स हवामान प्रणालीनुसार कोकण किनारपट्टीला आज मुसळधार पावसाची शक्यता आहे अतिवृष्टी या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आठ तारखेला देखील कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार ते अतिजोरदार म्हणजे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पण बघू शकता संपूर्ण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्रात नऊ तारखेला अतिवृष्टीची शक्यता आहे पावसाच्या वातावरणात थोडी घट आपल्याला दहा तारखेला दिसेल परंतु कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस होत राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल पूर्व विदर्भात पाऊस राहण्याची शक्यता दा दहा तारखेला आहे आपण सात तारखेला वाऱ्यांची दिशा बघूयात भुवनेश्वरच्या दरम्यान छोट्या छोट्या चक्राकार स्थिती निर्माण होत आहेत आणि ह्या पुढे महाराष्ट्रावर किंवा मध्य भारतावर सरकत आहेत त्यामुळे पावसाची परिस्थिती तयार होते आहे आपण सात तारखेला बघू शकता किंवा आठ तारखेला बघू शकता ह्या चक्राकार स्थिती निर्माण होण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही नऊ तारखेला देखील एक मोठी चक्राकार स्थिती तयार होऊन पुढे सरकताना दिसते आहे आपण दहा तारखेला देखील एक चक्राकार स्थिती म्हणजे कमी दाब हा महाराष्ट्रावर सरकताना आपल्याला दिसतो विदर्भाच्या दिशेने हा पुढे सरकतो आहे हा ही चक्राकार स्थिती किंवा हा कमीदाब संपतो ना संपतो तोच बारा तारखेपासून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या मध्यभागामध्ये जोरदार कमीदाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे साधारण तेरा तारखेला आपण याची निर्मिती होताना दिसते आहे त्याचं डिप्रेशन तयार होईल जे चक्रीवादळ ही परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा खास करून डिप्रेशन त्याचं तयार होईल अशी शक्यता आहे कारण किनारपट्टी भागात लगेचच ते येत असल्यामुळे त्याचा वेग कमी होतो आहे पंधरा तारखेला पण बघू शकता की ही वादळी परिस्थिती किंवा हे डिप्रेशन महाराष्ट्र दिशेने सरकण्यास अनुकूल परिस्थिती आहे पूर्णतः महाराष्ट्राच्या मध्यभागावरून ते सरकणार असल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा खूप परिणाम होईल अशी शक्यता आहे आज देखील कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीची परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे तर आज दिवसभरामध्ये मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं वातावरण आहे उशिरा नांदेड चंद्रपूर परभणी हिंगोली वाशिम अकोला जालना या विभागातसुद्धा जोरदार पाऊस वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि सगळे कमी दाब महाराष्ट्रावर सरकत असल्यामुळे आठ नऊ तारखेलासुद्धा खूप मोठं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल अशी शक्यता आहे आपण बघू शकता नऊ तारखेला देखील खूप पावसाची परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्यात तयार होणार आहे दहा तारखेला देखील आपण त्याचा परिणाम बघू शकतो दहा तारखेलासुद्धा विदर्भात खूप पावसाचा प्रभाव राहील अशी शक्यता आहे आधी आपण अकरा तारखेलाही बघितलं तरी विदर्भात काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता राहील आणि दरम्यानच्या काळात कोकण किनापट्टीलासुद्धा अतिवृष्टीची परिस्थिती राहील त्यामुळे आता यापुढे प्रत्येक दिवशी पाऊस वाढत जाणार अशी शक्यता आहे आपण तेरा तारखेला बघू शकता की एक डिप्रेशन किंवा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे आणि याचा देखील परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे कारण हे महाराष्ट्रावरूनच जात असल्यामुळे याचाही परिणाम महाराष्ट्रावर होईल तर आपण साधारणपणे सोळा तारखेची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये ठकफुटी सदृश्य खूप मोठे पाऊस जळगाव अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला त्याचा प्रभाव जाणवणार आहे पण बघू शकतो की गडचिरोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या सर्वच जिल्ह्यांमध्ये त्याचा खूप परिणाम आपल्याला पंधरा सोळा तारखेला जाणवणार आहे आणि हे सतरा तारखेपर्यंत वातावरण राहील असा आपला अंदाज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैराज